काही काय सांगायला शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, अनेक विरोधक आता आंदोलन करत आहेत, विरोधी पक्ष नेता त्यांची कामगिरी बजावत आहे, सरकार देखील सर्वच प्रश्नांवर गंभीर आहे, शेतकरी असो, महिला असो, युवक असो, बेरोजगारीचा प्रश्न आहे, सर्वच सरकार नुसतंच हातावर हात ठेवून बसलेलं नाही आहे, परंतु सरकार प्रत्येक क्षेत्रात एक एक पाऊल रोज पुढे टाकत आहे आणि विरोधी पक्षांनी देखील त्यांना योग्य उत्तरं आणि योग्य रीतीने चर्चा होऊन चर्चेतनं समाधान होण्यासाठी सभागृह चालू द्यावं आणि सभागृहाच्या वेळेचा सदुपयोग करावा. विधानभवनाचा तिसरा दिवस आहे अधिवेशनाचा, विरोधक आज हल्ला बोल करून जनाक्रोश मोर्चा काढणार आहेत विधानभवनपर्यंत. मोठा मोर्चा आहे आणि यामध्ये सर्व प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील, बेरोजगारांचे असतील. त्याचबरोबर त्यांचं असं देखील म्हणणं आहे की हे सरकार फक्त घोषणाबाजी करत आहे आणि बॅनरबाजी करण्यामध्ये मग्न आहे. आता ते त्यांचं म्हणणं आहे, परंतु लोकांचं म्हणणं तसं आहे का? हे केवळ काँग्रेस आणि काही मंडळी आहेत, विरोधी पक्ष हा त्यांचा ते बोलतायत, परंतु जनतेला तुम्ही विचारा की जनतेचं सरकारबद्दल काय मत आहे. आज सरकारने जे विविध उपक्रम सुरू केले आहेत, अनेक लोक समाधानी आहेत, अनेक आपण महिला वर्गाला विचारा, युवकांना ज्या काही योजना सुरू आहेत महिलांसाठी खास करून, तर महिला वर्ग सरकारबद्दल नाखुशी नाही आहे. परंतु विरोधकांनी रस्त्यावर केवळ आक्रोश करून चालणार नाही, तर सभागृहात सरकारला योग्य ती प्रश्न विचारून सरकारसोबत काम करून त्या प्रश्नांची तड लावण्यामध्ये मदत करायला पाहिजे आणि सभागृहाचा उपयोग सदुपयोग झाला पाहिजे त्या वेळेचा. चांगलं आहे, त्यांचे लोक त्यांचं स्वागत करतील आणि त्यांनी यावं सभागृहात, बसून प्रश्नोत्तरं वगैरे त्यांनी प्रश्न विचारावेत सरकारला. माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक माजी मुख्यमंत्री म्हणून जबाबदार भूमिका निभवावी. आणि त्यासोबतचा शेवटचा प्रश्न, ते उद्या आपल्या रोहित पवार यांच्या रॅलीला देखील जोडणार आहेत. ठीक आहे, त्यांचा तो विषय, त्यांनी कुठल्या रॅलीला जावं हा त्यांचा प्रश्न आहे.